नमस्कार, मी ऋतुजा शिंदे। आता घेऊया कृषी संबंधीच्या बातम्यांचा आढावा, मात्र त्याआधी एक नजर आजच्या टॉप हेडलाईन्सवर। किसान पुत्र जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपतीपदी निवड, देशात जल्लोषाचे वातावरण। जर्सी गायीच्या पोटी गीर जातीच्या कालवाडीचा जन्म, यशस्वी प्रयोगाची राज्यभर चर्चा। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 11 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, आगीत लाखोंचे नुकसान। कांद्याला किमान 25 रुपये किलो दर मिळावा, अन्यथा बाजार समित्यांमध्ये कांद्याचा पुरवठाच बंद करू, कांदा उत्पादक संघटना आक्रमक। महाराष्ट्र हळद लागवडीत अव्वल स्थानी, लागवडीच्या क्षेत्रात 33,000 हेक्टरने झाली वाढ। पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले, आवक घटल्याने भाज्यांनी गाठली शंभरी। आता आंबा बागायतदारांचे प्रश्न मार्गी लागणार, 8 दिवसात उदय सामंत यांची मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पार पडणार बैठक। आता बातम्या सविस्तर मध्ये। नुकतीच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली, या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला आहे। आता जगदीप धनखड हे भारताचे 14वे उपराष्ट्रपती बनले आहेत। त्यांच्या कृषी पार्श्वभूमीचा संदर्भ देत असताना उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून धनखड यांच्या नावाची घोषणा करताना भाजप प्रमुख जेपी नड्डा यांनी त्यांना किसान पुत्र म्हटले। राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील एका दुर्गम खेड्यात कृषी कुटुंबात जन्मलेल्या जगदीप धनखड हे एक यशस्वी व्यावसायिक होते, यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले। अहमदनगर जिल्ह्यातील राहुर येथे जर्सी गायीच्या पोटी एका गीर जातीच्या कालवडीचा जन्म झाला। खरं तर भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून हा जन्म घडवून आणण्यात आला आहे। हा प्रयोग राहुर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आला आहे। हा जन्म राहुर येथील गो संशोधन व विकास प्रकल्पात झाला असून कालवडीचे वजन 22.9 किलो आहे, तर वाळू मातेचे एका जोप्याचे दूध 4,165 लिटर व फॅट 5% आहे, अशी माहिती भ्रूण प्रत्यारोपण समन्वयक डॉक्टर विष्णू नरवडे यांनी दिली। जर्सी गायीच्या पोटी गीर जातीच्या कालवडीचा जन्म झाल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे। आता एक दुःखद बातमी, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरातील आंबलीबारी फाट्याजवळील टायरच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत 2 लाखांचं नुकसान झालं, मात्र दुकानाला लागूनच असलेल्या शेळी पालन शेड मधील 11 शेळ्यांचा देखील आगीत जळून मृत्यू झाला आहे। दाऊद भाई मैमन यांच्या टायरच्या दुकानाला 4 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अचानकपणे आग लागली होती। या आगीत दुकानाचे नुकसान तर झालेच, मात्र शेडमधील शेळ्यांपैकी 11 शेळ्यांना आपला जीव गमवावा लागला। कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल दरामुळे शेतकरी आता आक्रमक झाले आहे। सरकारकडे दरवाढीसाठी वारंवार मागणी करूनही दिवसेंदिवस दरात घसरण चालूच आहे, त्यामुळे कांद्याला किमान 25 रुपये किलो दर मिळावा, अन्यथा 16 ऑगस्ट पासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचा पुरवठाच बंद करू, असा इशारा कांदा उत्पादक संघटनेने सरकारला दिला आहे। गेल्या 1 महिन्यापासून कांद्याच्या दरांमध्ये सातत्याने घसरण होत आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार केला तर 30% अधिक कांद्याच्या किमतीमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे 16 ऑगस्ट पर्यंत सरकार काय निर्णय घेणार, कांदा उत्पादक क्षेत्रांना दिलासा मिळणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आता आनंदाची बातमी, यंदा महाराष्ट्र हळद लागवडीत अव्वल स्थानी आहे। यंदा हळद क्षेत्रामध्ये वाढ झाली असून हळदीला योग्य अशी बाजारपेठ मिळाली। सर्वाधिक हळद लागवड आणि उत्पादन हे हिंगोली जिल्ह्यांमध्ये आहे आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यातही हळदीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे। यंदा आपत्कालीन संकटांचा सामना करत गतवर्षीच्या तुलनेत देशात हळद लागवडीच्या क्षेत्रात 33,000 हेक्टरने वाढ झाली आहे। हळदीचे क्षेत्र वाढत असले तरी शेतकऱ्यांना किती उत्पादन मिळणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कारण लागवड होताच राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे हळदीच्या क्षेत्रात जागोजागी पाणी साचल्याने कणकुंच रोगाचा प्रादुर्भाव वाढला। हळद लागवड क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी कृषी विभाग तसेच सरकार कोणती ठोस पावले उचलणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहेत, त्यात आता अतिवृष्टीचा भाजीपाल्यावरही परिणाम होताना दिसत आहे। पावसामुळे शेतातील भाजीपाला खराब झाला आहे, त्यामुळे बाजार समितीत येणारी भाजीपाल्याची आवक चांगलीच घटली आहे। आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। काही भाजीपाल्यांच्या किमती 100च्या वर गेल्या आहेत। टोमॅटो सोडले तर बहुतांश भाज्यांचे दर हे वाढले आहेत। आता बातमी आंबा बागायतदारांची, पुढील 8 दिवसात मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आंबा बागायतदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक घेणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मागील 2 वर्षांपासून अतोनात नुकसान होत आहे।
तसेच बँका आणि वित्तीय संस्था हे बागायतदारांची पिळवणूक करत आहे असा आरोप आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी माजी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केला होता। याची दखल घेत ही बैठक घेण्यात येत आहे। आता बातमी आहे ग्रँड ओनियन चॅलेंजची। ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी काढणी पश्चात कांद्याचे नुकसान कमी करण्यासाठी ग्रँड ओनियन चॅलेंज मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। हे ग्रँड ओनियन चॅलेंज 15 ऑक्टोबर पर्यंत खुले असणार आहे। तरुण व्यवसायिकांनी, उच्च शैक्षणिक संस्थांनी, व्यावसायिक आणि संशोधन संस्थांनीही यात सहभाग घ्यावा असे आवाहन रोहित सिंह यांनी केले आहे। या चॅलेंजच्या माध्यमातून देशात कांद्याचे काढणीपूर्व तंत्र, प्राथमिक प्रक्रिया, साठवणूक तसेच काढणीनंतर कांद्याची वाहतूक सुधारणा करण्यासाठी त्याची उत्पादन रचना आणि मूळ नमुना याचा गाढा अभ्यास असलेल्या तरुण व्यावसायिक, प्राध्यापक तसेच वैज्ञानिकांकडून कल्पना मागवण्यात येत आहेत। या चॅलेंजची अधिक माहिती विभागाच्या doca.gov.in/doi या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। तर या होते आजच्या कृषी संबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी। तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी जागरणला सबस्क्राइब करा। नमस्कार।